मी सकाळपासूनच रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, अमरावती सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः बोललेलो आहे. ज्या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणी जिकडे सकाळी पाऊस जास्त होता पण आता थोडा पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे, लेवल जी आहे वाढत होती ती आता खाली होत चाललेली आहे. आणि मी सकाळी चीफ सेक्रेटरींना देखील सांगितलं की आपले जे पालक सचिव आहेत हे पालक सचिव त्या त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना जाण्याचे आदेश करा, म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला मग एनडीआरएफ असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, किंबहुना आपले जे काही विभाग आहेत यांना अतिशय तातडीची जी काही आपल्याला गरज लागते तेव्हा ते तातडीने कोऑर्डिनेशनमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र आणू शकतात. तिथल्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, असे सगळे निर्णय स्पॉटवर असल्यामुळे घेऊ शकतात. त्यामुळे सगळ्या लोकांना आपण तशा प्रकारच्या सूचना कळवून टाकले आणि पालक सचिव हे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे ते त्यांच्या अधिकारामध्ये ते निर्णय तातडीने घेऊ शकतात जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. आणि अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणचे सर्व लोक जे आहेत, नागरिक आहेत, ते सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्यात. आपण जवळपास 3500 आतापर्यंत शिफ्ट केलेत आणि जिथे दरड लँडस्लाईड जिकडे होते ते देखील स्पॉट जे आहेत त्या भागातल्या लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. आपलं स्टेट डिझास्टर जे आहे त्याच्याशी मी बोललोय आणि एनडीआरएफच्या टीम जवळपास सगळीकडे डिप्लॉय झालेल्या आहेत आणि आणखीच्या आवश्यक असतील तर त्याही त्याची तयारी सगळी ठेवलेली आहे. त्यामुळे उद्याचं काही ठिकाणी मला वाटतं रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट आहे बरोबर ना, तर तिकडे तो दाखवलाय, तर त्यासाठी सगळं जे काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळं आपलं जे काही प्रशासन आहे ते अलर्ट आहे, सगळं यंत्रणा सज्ज आहेत. त्या बाबतीमध्ये मी सगळ्यांचाच आढावा घेतलेला आहे. मुंबई महापालिकेत देखील आता आम्ही त्यांच्या वॉर रूममध्ये आलेलो आहे. एकदम चांगलं काम या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक स्पॉट लाईव्ह दिसत होता तिथे आणि जवळपास 200 जास्तीचे स्पॉट वॉटर लॉगिंगवाले होते परंतु आता ते कमी झालेले आहेत, कमी झालेत. आणि तिथे पण आता बघितलं, आपण हिंद मातात बघितलं जिथे नेहमी वर्षानुवर्षे पाणी भरायचं तिथे बिलकुल पाणी नव्हतं आणि बाकी काही स्पॉटमध्ये देखील तिथे वाहतूक सुरू होती सुरळीतपणे. त्यामुळे जे मुंबई महापालिकेने गेले काही वर्षांमध्ये जे काम केलेलं आहे ज्या ठिकाणी पाणी साचण्याचे जे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून तिथे जी काही यंत्रणा लावली त्यांनी, म्हणजे होल्डिंग पॉन्ड असतील, पंपिंग आपलं तुम्ही आणखी काय केलं ना ते माहूल करतोय आणि जे गेट पंप्स लावतायत, त्याचबरोबर जिथे पाणी साचतंय तिथे मोठ्या पॉवरचे पंप देखील आपण लावलेले आहेत जेणेकरून पाणी तुंबणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी चेल साहेबांना एक सूचना केलेली आहे की जे आपले रेल्वेचे स्पॉट आहेत 25 त्या ठिकाणी पाऊस जेवढा प्रमाणापेक्षा थोडा जास्ती पडला की ताबडतोब रेल्वे बंद होते आणि रेल्वे बंद झाले असे 25 स्पॉट आहेत. रेल्वे बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी जी काही फरफट होते नागरिकांची, महिलांची, पुरुषांची, सगळ्यांची, प्रवाशांची, आणि मग त्या ठिकाणी सगळं त्यांना जो काही अधिकचा मग जे काही टॅक्सीचं भाडं असेल, आणखी काही असेल, मग जे वाटेल तेवढं त्यांना पैसे खर्च करावे लागू नये म्हणून मी चेल साहेबांना सूचना केलेली आहे की याच्यामध्ये तिथे आपली यंत्रणा लावा. मुंबई महापालिकेचा एक वॉर्ड ऑफिसर ठेवा त्या स्पॉटला, तिथे BST ची सेवा ठेवा, त्या ठिकाणी त्यांना चहा पाणी नाश्ता ते त्याची एक सोय करा आणि ताबडतोब त्यांना आपल्या BST बस, मी STला पण सांगतो आपण सूचना देऊन टाका या इथे STतर ST आणि BST च्या माध्यमातून, म्हणजे त्यांना जास्ती अधिकचा खर्च आणि त्यांची फरफट होऊ नये, कारण कामावर आलेला माणूस काय जास्तीचे पैसे घेऊन येत नाही, त्यामुळे ही फरफट होऊ नये आणि त्यांना तातडीने त्यांना रिलीफ मिळाला पाहिजे यासाठी देखील सूचना दिलेली आहे. त्यामुळे तो एक, आणि त्यांनी तशी
तयारी देखील यापूर्वी शाळांमध्ये केली होती, परंतु हे जर आपण बसेस दिल्या तर ताबडतोब तो माणूस निघून जाईल, घरी जाईल आपल्या। आणि धोकादायक इमारती संदर्भात एक स्पेशल कुठेतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे का, कारण ज्या पद्धतीनं पाऊस आला की इमारती मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत, जीवितहानी होण्याची देखील शक्यता मोठी आहे। नाही, धोकादायक इमारतीच्या संदर्भामध्ये आपण दर पावसाळ्यामध्ये C1 नोटीस देतो ना, C1 आणि C2, पण C1 म्हणजे अति धोकादायक, त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी ते घर खाली करून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिलेल्या असतात आणि त्यांची ट्रान्झिटची व्यवस्था देखील केलेली असते, त्यामुळे त्यांनी तिकडे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे नागरिकांची। शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालमत्तेपेक्षा आपल्या जीवाचं मोल खूप आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेला सरकारला अशा पद्धती जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि धोकादायक इमारती ज्या आहेत ह्या पडू शकतात, त्यावेळेस नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। आणि तेवढा संकट गेलं की मग ठीक आहे, त्यांचं घर त्यांना मिळणारच आहे, यावर देखील आम्ही आणखी काही करता येईल शासनाच्या माध्यमातून त्याच्यावर विचार नक्की करूयात। लँडस्लाईड जिथे होते ते देखील स्पॉट आहेत, आयडेंटिफाय झालेले आहेत, त्यांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मदत पुनर्वसन आमचे इथे असीम गुप्ता जे आहेत, मदत पुनर्वसन म्हणजे जिथे आता संकट येऊ नये आणि नुकसान होऊ नये अशीच अपेक्षा असते, ते प्रिव्हेंट करण्यासाठी शासनाची यंत्रणा अलर्ट आहे, परंतु नुकसान झालं तर आपल्याला माहीत आहे की जे काय आपल्या नियम आहेत, जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्या उपर आपण जाऊन मदत करतोय, केलेली आहे यापूर्वी देखील, त्यामुळे ती मदत जी आहे ती मिळणारच आहे। सर, मुंबईत विशेषतः पाणी, त्यामुळे तुमचं सांगितलं जातं वारंवार की नाले सफाई नीट होत नाही, तुम्ही स्वतः म्हणजे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर नाले सफाईच्या कामांचा आढावा घेणार आहात का, या वर्षीचं स्टेटस काय आहे याची चौकशी केली? बघा, परवा आपल्या मुंबईमध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला पहाटे 8 ते नेक्स्ट डे पहाटे 8 पर्यंत, काल 115 मिलीमीटर पाऊस पडला, आज सकाळपासून 8 पासून 160 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। आता मी ऑनरेबल सीएम सरांना दाखवला की मुंबईमध्ये एकही स्पॉट नाही, 5397 कॅमेराज आहेत इथे, आज पाणी यावेळी काही ट्रॅफिक जॅम असेल किंवा ट्रॅफिक बंद असेल किंवा रेल्वे बंद असेल किंवा कुठल्याही स्पॉटवर आज सध्या वॉटर लॉगिंग असेल, तर हे एक भक्कम पुरावा आहे की नाला सफाई झाली आहे की नाही। सर, इसी पे मैं कहना चाहूंगी, जैसे आपने कहा कि ऐसा एक भी स्पॉट नहीं है जहां पर आज वॉटर लॉगिंग हुआ है, लेकिन वडाला सिर्फ एंड ऑफ हिल है, वहां पे पेंटा गैलेक्सी है, अगर आपको इस बारे में जानकारी होगी, जहां पे रीजनल फायर ब्रिगेड की ऑफिस भी है, वहां पर सिर्फ घुटनों से ज्यादा पानी आज देखा गया है। नहीं, वहां कुछ जैसे कोस्टल कॉलोनी है चेंबूर में या वडाला का स्पॉट एंड ऑफ हिल का, ये एकदम सॉसर है, वहां पे पंप हमने लगाए हैं, परंतु हमें घंटा दो घंटा लगता है पंप पानी निकालने के लिए, और जो पंप्स हैं वो भी जब तक 1 फुट पानी जमा नहीं हो जाता तब तक पंप चलते नहीं है, जो हैवी ड्यूटी पंप्स हैं। ये लेवल चाहिए, ये नहीं है कि आप सूखे पे पंप चला दो, जब तक 1 फुट का लेवल बनेगा नहीं तब पंप चलेगा नहीं, इसलिए टेम्परेरी घंटे दो घंटे के लिए वहां पानी जमा होता है। मुख्यमंत्री जी, मेरा प्रश्न ऐसा है कि आधी जे आहे आशिष शेलार असतील भाजप इतरांनी दौरे केले नाले सफाईचे, आणि एक कुठेतरी त्या व्यक्तीने नाले सफाई व्यवस्थित झालेली नाही आहे, तर त्यावेळेसच्या सरकारवर पण ताशेरे ओढले। तुम्हाला आता वाटतंय पाणी केल्यानंतर आयुक्तांशी आढावा घेतला, ते सर्व अडचणी आता दूर झालेले? मी बघितलं तिकडे लाईव्ह कॅमेरामध्ये बघितलंय की जे स्पॉट आपण नेहमी वॉटर लॉगिंग होते तर तिथे आता पाणी नाही आहे, त्यावरून नाले सफाई व्यवस्थित झालेली असेलच, त्यामुळे ते पाणी तुंबलं नाही, आणि आता जिथे पाणी तुंबलं आहे तिथे पंप लावलेत, पण त्याला थोडी लेवल आली की ते पाणी टाकणार खेचणार ते पाणी। मुंबई महापालिकेचं जे काम आहे त्यामध्ये आज जे मी पाहिलं इथे सगळे स्पॉट जे लाईव्ह दिसत होते, आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे खूप मोठी हिंदमातामध्ये पाणी भरत होतं, आता हिंदमातामध्ये पाणी नाही आहे, याचा अर्थ त्यांनी जे तिथे काम केलेलं आहे त्यामुळेच ते पाणी तुंबायचं बंद झालं। त्यामुळे आपण मला वाटतं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह जर विचार केला तर आणखी जे स्पॉट काय आहेत जिथे पाणी आणखी आपल्याला काही करायचं आहे, त्यांनी सांगितलं माहूल वगैरे जे आपण करतोय, हा पंपिंग सेशन करतोय, ते म्हणजे पूर्णपणे पुढच्या काही कालावधीमध्ये हे सगळे जे काय आहे वॉटर लॉगिंगचे स्पॉट आहेत
ते पूर्णपणे आपल्याला त्याचा जो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. खड्डे जे आहेत मी मगाशी त्यांना सांगितलं आयुक्तांना की दरवेळेला जे खड्ड्यांचा लोकांना त्रास होतो तो भविष्यामध्ये होऊ नये यासाठी तुमचा जो काही कार्यक्रम आहे काँक्रीट रस्ते करण्याचा हा जो काही तुमचा वाढवायला पाहिजे त्याच्यामध्ये बरोबर ना. तुम्ही म्हणजे आणि रोडची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. तुम्ही काही डांबरी सगळेच रस्ते आपल्याला काँक्रीटचे एकदम करता येत नाहीत पण जे रस्ते होतील त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे तर ते रस्ते टिकतील. त्यामुळे त्याही मी सूचना मगाशी दिलेल्या त्यांनी आता या पावसात जर खड्डे पडले तर त्यामध्ये त्यांनी कोल्ड मिक्सची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून ताबडतोब वॉर फुटिंग मध्ये ते हे करतील बरोबर ना. हाँ बोलिए. आज मैंने सुबह से मेरे ख्याल से 7 भी नहीं बजे थे जब से मैंने सभी जितने जिलाधिकारी है उनको फोन में उनसे चर्चा की है कि आपके वहाँ की परिस्थिति क्या है सिचुएशन क्या है बारिश की परिस्थिति क्या है कितना मिलीमीटर बारिश गिर रहा है और वहाँ के नदी जो है रिवर जो उसकी परिस्थिति क्या है. तो सभी लोग अपने अपने जगह पर है वहाँ पर सभी कौन आवाज आ रही है. अच्छा ये बंद करो ना भाई. तो वो आवाज कर बोल रहे क्या कुछ अपने साथ मूवमेंट है. हाँ अरे मला ऐकू दे तरी मी सगळं बोलत राहतो. तो यहाँ पर सुबह से मैं बात कर रहा था सभी जिलाधिकारियों से डिजास्टर मैनेजमेंट से बात किया हूँ वहाँ की सिचुएशन का मैंने जायजा लिया है. मैं चीफ सेक्रेटरी महोदय जी से भी सुबह बात की जो हमारे पालक सचिव है. पालक सचिव अपने अपने जिले में वो जाने चाहिए फील्ड पे ताकि वो वरिष्ठ अधिकारी है कुछ भी जरूरत पड़े इमरजेंसी में तो वो निर्णय ले सकते हैं और इसलिए उनको भी वहाँ पर अपने अपने जिले में जाने की सूचना चीफ सेक्रेटरी महोदय जी ने दी है ताकि कभी भी NDRF हो एयरफोर्स हो नेवी हो जब ऐसी परिस्थिति निर्माण होती है या कुछ लोगों को शिफ्टिंग करना है या कुछ लोगों को हेल्प करनी है तो उधर स्पॉट पे ही तुरंत वो डिसीजन ले सकते हैं. इसलिए हम लोगों ने ये बहुत बड़ा डिसीजन लिया है ताकि ऑफिस में बैठकर मॉनिटर करने से अच्छा वहाँ जाके फील्ड पे काम करें और इसलिए वो ये बहुत ही असरदार उसका इम्पैक्ट अच्छा होगा. और अभी सभी जगह का जायजा लेने के बाद सभी जगह ऐसी कोई परिस्थिति नहीं है बाढ़ आने वाली. तो जहाँ पर पूर्व परिस्थिति निर्माण हो सकती है वहाँ के लोगों को शिफ्ट किया है लगभग 3,500-4,000 लोगों को शिफ्ट किया है. और मुंबई महाकॉर्पोरेशन का भी यहाँ पर जो हम लोग ने देखा मैंने यहाँ का जायजा लिया है तो एक अच्छी सभी जगह पर परिस्थिति है. कहीं पर भी वाटर लॉगिंग नहीं है. जो जहाँ पर वाटर लॉगिंग जो स्पॉट थे बहुत से हिंद माता जैसे स्पॉट लाइव यहाँ पर दिखाई पड़ रहे हैं और मुंबई महापालिका ने जो काम किया है उसका नतीजा यहाँ देखने मिला. और कुछ बाकी है कुछ स्पॉट वो भी जल्द से जल्द करेंगे ऐसा आयुक्त महोदय जी ने कहा है. और रोड के बारे में जो जब आपने सवाल उठाया था जो गड्ढे तकलीफ देता है पोर्टल का उनका भी मैंने सूचना दिया है और कोल्ड मिक्स का व्यवस्था किया है और फ्यूचर में भी जितने भी रोड बनेंगे उसकी क्वालिटी अच्छी होनी चाहिए ताकि बारिश में लोगों को तकलीफ ना हो. और रेलवे 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 के जो स्पॉट है 25 वो 25 स्पॉट जो रेलवे के हैं वहाँ पर हर समय पानी भर जाता है और रेलवे बंद हो जाती है और उस वक्त जो सभी लोग हैं प्रवासी उनको तकलीफ होती है और उनको ज़्यादा पैसे खर्च करने पड़ते हैं. इसलिए मैं आयुक्त महोदय जी से कहा है और अपने हमारे चीफ सेक्रेटरी महोदय जी से भी कहा है कि वहाँ पर BST हो ST हो उनकी सेवा तुरंत देनी चाहिए और उनको वहाँ रुकने के लिए व्यवस्था करनी चाहिए. वहाँ कुछ भी जो भी चाय पानी नाश्ता देना है उसकी व्यवस्था करनी चाहिए ताकि उसे किसी किस्म की दिक्कत ना हो और उनको अपने घर में जाना सुलभ हो. ये व्यवस्था किया एक एक वार्ड ऑफिसर हम लोग वहाँ पर अपॉइंट करेंगे ताकि वहाँ की परिस्थिति के अनुसार वहाँ के जितने प्रवासी है जो
उनको किसी भी तरह की दिक्कत न हो, ऐसा निर्णय हम लोगों ने लिया है। और आशीष शेलार जी का, आशीष शेलारांचा जो मुद्दा आपण उपस्थित केला होता त्या बाबतीत देखील त्यांच्याशी मी बोलून नक्की त्यांच्या काही सूचना असतील तर त्याचाही आपण आढावा घेऊ आणि त्या देखील आपण फुलफिल कशा करता येतील ते आपण त्याच्यावर पण मार्ग काढू। माझं काय म्हणणं आहे, नाही एक एक मिनिट, आता तुम्ही हे जरा डिझास्टरचा विषय बोला ना, कालचं झालं ना ते, तेव्हा मुंबईतल्या एकूणच परिस्थितीचा आणि त्यासोबतच राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। इकडे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।